नमस्कार मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे पाककला मराठीमध्ये मा आज मी तुम्हाला बाहेर न जाता घरातले घरात व्हॅनिला आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे त्या अगोदर जर माझं चॅनल नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला म्हशीचं घ्यायचं आहे आणि निरसं दूध घ्यायचं आहे साई काढलेलं दूध घ्यायचं नाही त्यामुळे आपली आईस्क्रीम व्यवस्थित तयार होत नाही एका पातेल्यामध्ये मी एक कप दूध ओतून घेतलेलं आहे यामध्ये एक चम्मच कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे थंड असतानाच घालायचे आहे यामध्ये गाठी तयार होत नाहीत आता आपण हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहे नंतर आपण गॅसवरती हे मिश्रण गरम करून घेणार आहोत तर या पद्धतीने मी व्यवस्थित गाठी मोडून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही चमच्याने आपल्याला चेक करून पाहायचं आहे यामध्ये काही गाठी आहेत का तर आता गॅसवर मी पातीलं ठेवणार आहे आचेवर आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे फुल गॅस करायचा नाही एक उकळी आल्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण खाली उतरून घ्यायचं आहे थंड करून या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण सारखं हलवून घ्यायचं आहे जर आपण हलवलं नाही तर यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण अधूनमधून हे मिश्रण व्यवस्थित हालून घेऊयात उकळी आल्याच्या थोडंसं गरम झाल्याच्या नंतर साखर ॲड केलेली आहे नंतर या प परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही परत मी मिक्स करून घेतलेलं आहे आता एक दोन मिनटामध्ये आपल्याला मंद आचर ठेवायचं आहे पाहू शकता तुम्ही छान अशी उकळी आलेल्या आहे या मिश्रणाला आता मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे गॅस बंद करून देणार आहोत मिश्रण थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण क्रीम फेटून घेणार आहोत तर एक बाउल घेतलेला आहे मध्ये जेवढं दूध घेतले तेवढीच आपल्याला क्रीम घ्यायची आहे क्रीम आपल्याला फ्रीजरमधून एक तासासाठी बाहेर काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला ही क्रीम वापरण्यासाठी घ्यायची आहे तर आता आपण ही क्रीम बीटरने व्यवस्थित फेटून घेऊया तर सुरुवातीला कमी स्पीडवर आपल्याला फेटून घ्यायची आहे नंतर याची स्पीड आपल्याला वाढवायची आहे क्रीम आपल्याला केकसारखी फेटून घ्यायची नाही थोडीशी पातळसर ठेवायची आपण केकसाठी खूप घट्ट क्रीम फेटून घेतो त्या पद्धतीची आपल्याला आईस्क्रीमसाठी क्रीम नाही हवी तर चार पाच मिनटं आपल्याला ही क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायची सर्व बाजूनी सारखी हलवून घ्यायची पाहू शकता तुम्ही या पद्धतीची क्रीम हवी आपल्याला जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही आईस्क्रीम बनवण्यासाठी अशी क्रीम हवी आपल्याला पाहू शकता तुम्ही मस्त आपली क्रीम तयार झालेली आहे यामध्ये आता मी मिश्रण तयार केलेलं गाळून घेतलेलं आहे शक्यतो हे मिश्रण तुम्ही गाळून घ्या यामध्ये गाठी तयार होतात तर गाळून थंड करून बनोने साथी। ला ला हे मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे यामध्ये मी अर्धा चम्मच व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहे तर व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे तर आपण आता हे परत बिटरनी सर्व एकत्र करून घेणार आहोत तर व्हॅनिला इसेन्स आपण कॉर्नफ्लावरचं मिश्रण केलेलं हे सर्व एकत्र एक झालं पाहिजे परत आपल्याला दोन तीन मिनटासाठी बीटरनी सुरुवातीला लोवर आणि नंतर आपल्याला स्पीड वाढवत वाढवायची आहे या पद्धतीने आपण दोन तीन मिनटासाठी परत हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आईस्क्रीमचं पाहू शकता तुम्ही किती स्मू मऊ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे सर्व एक बाज एकत्र करून घेऊयात परत पॅच्युलाने आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आईस्क्रीमचं आता आपण एका मी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे प्लास्टिकचाच घ्यायचा शक्यतो स्टीलच्या डब्यात वापरायचं नाही सर्व मिश्रण या पद्धतीने आपण ओतून घेऊयात सर्व मिश्रण मी या पद्धतीने पॅच्युलाने व्यवस्थित ओतून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे मिश्रण आपल्याला सर्व डब्यांमध्ये सारखं करून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित असं या पद्धतीने आपण पसरून घेऊयात तर आईस्क्रीम सर्व बाजूने आपली सारखी तयार होते डब्यामध्ये या पद्धतीने आपण पसरून घेतल्याच्या नंतर सर्व बाजूने मी व्यवस्थित पसरून घेतले डब्बा एक दोन वेळेस टॅप करून घेऊयात याला झाकण लावून घेणार आहोत झाकण व्यवस्थित पॅक लावून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित चेक करून घेऊयात ही आईस्क्रीम दहा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवाय ठेवायची आहे नंतर आपण चेक करून पाहणार आहोत आईस्क्रीम कशी तयार झाली दहा तास झालेली आहे तर आता आपण झाकण काढून घेऊयात आईस्क्रीम कशी तयार झाली ते चेक करून पाहणार आहोत तर झाकण काढून घेतलेले पाहू शकता तुम्ही किती सुंदर अप्रतिम आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे बाहेर न जाता आपण घरातली घरात मार्केटपेक्षा भारी आईस्क्रीम बनवू शकतो तर आता मी एक चम्मच घेतला आहे चमच्याने मी तुम्हाला आईस्क्रीम काढून दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि छान निघते ते पाहू शकता तुम्ही तर मी तुम्हाला एका बाउलमध्ये या, या पद्धतीने आईस्क्रीम काढून दाखवणार आहे मुलांना तर कसा उन्हाळा आहे आता लॉकडाऊन आहे तर या पद्धतीने तुम्ही घरातली घरातच आईस्क्रीम बनवू देऊ शकता तर एका बाउलमध्ये या पद्धतीने आपल्याला जेवढी बसेल तेवढी आईस्क्रीम काढून घेतलेली आहे पाहू शकता मस्त आपले आईस्क्रीम तयार झालेले आहेत छोटेस बॉल घेतलेले आहेत मी डेकोरेशनचे हे थोडेसे टाकून घेऊयात या पद्धतीने डेकोरेशनसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता रा रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशा ज्या काय छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय